चलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरा पाठ पाहणार आहोत, बंडूची इजार। आता बघा, बंडूची इजार या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे की बंडू कसा व्यक्ती आहे, है की नाही, आणि त्याचा स्वभाव कसा आहे। आता महत्त्वाची गोष्ट आहे, बंडूची इजार हे जे शीर्षक आहे या पाठाचं, या शीर्षकामधील इजार म्हणजे काय होते ऐकलं आहे का कोणी? इजार म्हणजे काय होते ते, काय होते इजार म्हणजे? तुम्हाला आता तिथे चित्र दाखवलेलं आहे, आहे की नाही, बंडू इजार घालून पाहत आहे, नंतर त्याने ते टेबलवर म्हणजे टाकून त्याचं माप वगैरे घेतलं आहे की नाही। तर इजार म्हणजे काय होते तुम्हाला माहीत आहे? काय होते इजार म्हणजे? काय होते? पायजामा। काय होते? पायजामा। आता या पायजाम्यावर सगळी स्टोरी आहे बंडूची इजार। आता बघा, याच्यामध्ये एकूण चार पात्र आहेत। किती आहे? चार पात्र आहे। एक म्हणजे बंडू आहे, दुसरा कोण आहे? बंडूची आई आहे, तिसरं कोण आहे? बंडूची पत्नी आहे, आणि चौथं कोण आहे? बंडूची बहीण आहे। कोण आहे? बहीण। या पद्धतीनं तुम्हाला चार पात्र या बंडूची इजार या म्हणजे कथेमध्ये आहे। ही एक प्रकारची कथा आहे, विनोदी कथा आहे। बघा आता आपण वाचन करूया काय आहे। सगळ्यांनी आपापल्या पुस्तकामध्ये पाहायचं आहे, काय करायचं आहे? पुस्तकामध्ये पाहायचं आहे। बघा, बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू। त्या बंडूच्या गावाचं नाव काय आहे? बंडूच्या गावाचं नाव काय आहे? बावची। काय आहे? बावची। बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं। आता आपण भलं आणि आपलं काम भलं म्हणजे काय? आपण भलं म्हणजे काय? बस आपण आपलं पाहायचं, आपलं काम पाहायचं आणि त्यानुसार काय करायचं? राहायचं, विनाकारण कोणत्या कटकटीमध्ये फसकटात फसायचं नाही। आपल्या आपलं जे दैनंदिन काम आहे त्या कामात लक्ष घालायचं आहे। नंतर काय म्हणतात? सगळ्या गावात त्याच्या स्वभावाची चर्चा। सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं, घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची, अन जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं, असा त्याचा दिनक्रम। आता बंडूचा दिनक्रम कसा होता की लवकर उठणे, नंतर आपले सकाळचे सगळे कामं आटोपून लवकर शेतात जाणे, शेतामध्ये दिवसभर काम करणे, संध्याकाळी आपल्या घरी येणे, घरी आल्यानंतर आपलं सगळं स्वच्छ होऊन हातपाय धुऊन फ्रेश होऊन काय करायचं? आपल्या लहान मुलीशी खेळायचं आणि नंतर कट्ट्यावर जायचं। कट्ट्यावर जाणं म्हणजे काय? चौक। आपल्याला माहीत आहे खेडेगावामध्ये असं झाडा, एखाद्या मोठ्या झाडाच्या सभोवताल काय असते? चबुतरा बांधलेला असतो आणि सायंकाळी आणि सकाळी लोक तिथे बसून काय करतात? गोष्टी, गप्पा करतात, चर्चा करतात। मग सगळ्या पीक पाण्यापासून गावावर येणाऱ्या संकटाचं किंवा गावाच्या विकासाचं अशा सगळ्या गोष्टींची चर्चा खेड्यामध्ये तशा चौकामध्ये बसून तशा झाडाच्या सभोवताली बांधलेल्या चबुतऱ्यावर बसून केल्या जातात, त्याला काय म्हणतात? कट्टा। ठीक आहे, मग आता काय आहे त्याचं वर्णन दिलेलं आहे। बंडूचं वर्णन कसं होतं? सावळा रंग, शिळशिळीत अंगकाठी। शिळशिळीत म्हणजे काय? किरकोळ, बारीक। शिळशिळीत म्हणजे बारीक, असा धडधाकड नाही, कसा? बारीक। काटकुडा म्हणू आपण त्याला, काय म्हणू? काटकुडा। अशी शिळशिळीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू। नाकासमोर चालणे हे काय? वाक्प्रचार आहे। नाकासमोर, नाकासमोर चालणे। बघा, नाकासमोर चालणे। आता नाकासमोर चालणे म्हणजे काय आहे? नाकासमोर आपण चालतो का? नाही। नाकासमोर चालणे म्हणजेच काय? म्हणजेच काय? नाकासमोर चालणे म्हणजे आपलं सरळ मार्गक्रमण करणे, करणे म्हणजे
आपलं इकडे तिकडे कोणत्याही गोष्टीत लक्ष न घालता घरून निघालं की आपल्या सरळ कामावर जाणे आणि काम करून सरळ आपल्या घरी येणे. कोणत्या विनाकारण कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष घालून कुठेही थांबून गप्पा गोष्टीमध्ये आपला वेळ न गमावणे, त्या अशा लोकांना काय म्हणतात, नाकासमोर चालणारे लोक. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार आणली. आता तुम्हाला माहीत आहे शेतकऱ्यांचं कसं असते की जर निसर्गानं साथ दिली, चांगलं उत्पन्न झालं, चांगलं पीक आलं, तर काय करतात ते आपलं झालेलं पीक विकून आपल्या कुटुंबासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहे त्या सगळ्या करतात आणि उरलेला पैसा आपला शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न करतात, झालेलं कर्ज खंडवण्याचा प्रयत्न करतात. अशी प्रत्येक शेतकऱ्याची काय आहे म्हणजे जीवन कथा आहे, ती आपण वृत्तपत्रांमधून बातम्यांमधून नेहमी वाचत असतो, पाहत असतो, आहे की नाही. आता इथे काय दिलेलं आहे की बुवा बंडूला त्यावर्षी चांगलं उत्पन्न झालं आणि त्यानं पीक पाणी आपलं विकून जे पैसे आले त्यातून सगळ्यांसाठी सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी काय केलं, कपडे आणले. मग आता स्वतःसाठी सुद्धा त्यानं काय केलं, इजार शिवली. इजार म्हणजे काय, पायजामा शिवला. मग आता काय, धोंडू मामांनी कपडे शिवले खरे. आता धोंडू मामा हा काय, टेलर आहे. काय आहे, टेलर, कपडे शिवणारा. बघा खेड्यामध्ये हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की खेड्यामध्ये तोंडानं बोललेले नातेसंबंध खूप जपतात लोक, आहे की नाही. कोणी कोणाला असं थेट नाव घेऊन नाही हाका मारत, त्यांना एखादं नातं असते, मामा काका भाऊ अशा प्रकारे, आहे की नाही. महिलांच्या संदर्भात सुद्धा काकू मावशी अशा प्रकारचे नातेसंबंध आत्या खेड्यातल्या खेड्यात नाते जोडलेली असतात. आणि म्हणून इथे काय, धोंडू मामा, धोंडू मामा हा कोण होता, टेलर होता. त्यांनी आता बंडूची इजार शिवली, बंडूनं कापड पायजमा शिवण्यासाठी धोंडू मामाकडे दिला. धोंडू मामानं त्यांची बंडूची इजार शिवून दिली, परंतु काय झालं, अंदाज चुकला. काय झालं, अंदाज चुकला. आता अंदाज कसा चुकला बघा तुम्हाला, आता इथून काय संभाषण आहे, अर इजार जरा लांब झाली. बंडू घरी आला आणि घरी आल्यानंतर बंडूने ते तो आपला पायजमा घालून पाहिला. घालून पाहिल्यावर बंडू काय म्हणाला, अर इजार जरा लांब झाली. प्रश्न पडला बंडूला. मग आता तुम्हाला दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलं आहे, चांगली चार बोटं लांब झाली, आता पुन्हा धोंडू मामाकडं जायचं म्हणजे. मग आता प्रश्न पडला बंडूला, त्यांनी मोजून पाहिलं, अरे बापरे किती बोटं लांब झाली, चार बोटं लांब झाली इजार. आता चार बोटं लांब झाली म्हणजे कोणाकडे जाणं आलं, धोंडू मामाकडे जाणं आलं, धोंडू मामाकडे हे इजार ठेवणं आलं आणि धोंडू मामाकडे इजार ठेवल्यानंतर धोंडू मामा लगेच उद्या दुरुस्त करून देईल म्हणजे कापून त्याला तुरपाई करून देईल असं होणार आहे का, नाही, म्हणजे वेळ गमावणं आलं. म्हणून मग बंडूला प्रश्न पडला की आता बा धोंडू मामाकडं जाणं म्हणजे काय, वेळ गमावणं आहे. मग पुढे पा काय झालं. आता इथे तुम्हाला या चित्रामध्ये दोन लोकांचं संभाषण दिसते, पहा बंडू आणि एक महिला आहे. आता ही महिला म्हणजे कोण पहा बघ, अगं इजार जरा बोट इजार अगं इजार जरा चार बोट कमी करून टाक घालतीस का, टाक. टाक म्हणजे काय, टाक म्हणजे शिलाई. काय, शिलाई म्हणजे हात शिलाई, त्याला आपण म्हणतात हात शिलाई, हाताने केलेली शिलाई, त्याला काय म्हणायचं, टाके घालणे. टाक घालतीस का, आता ही कोण असेल, बंडूची पत्नी. आता ती बघा काय म्हणते, अहो सकाळी सकाळी आणिक काय हे, सकाळी सकाळी आणिक, आणिक बघा हा वराडी शब्द आहे, काय आणिक, सकाळी सकाळी आणिक काय हे, हां इथे बघू आणिक म्हणजे आणखी काय हे, जेवण बनवायचं आहे, नीताच्या शाळेत जायचं आहे, मला नाही जमणार. बघा आता पत्नीनं सांगितलं की बा नीता, नीता म्हणजे कोण, बंडूची पोरगी. आता पत्नीनं सांगितलं की बा हे सकाळी सकाळी आणखी काय लावलं आहे, स्वयंपाक करायचा आहे, मला नीताच्या शाळेतसुद्धा जायचं आहे आणि हे मला काही जमणार नाही, असं पत्नीनं साफ नाकारून टाकलं. ठीक आहे, नाकारलं. मग बघा पुढे काय झालं, बघा सुबे
इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का? बंडून आपल्या कोणाला विचारलं, कोणाला विचारलं? सुबे। बघा सुबे, आता सुबे म्हणजे कोण? बंडूची बहीण। तिचं नाव शोभा असेल, पण खेड्यामध्ये आपल्याला माहीत आहे जे नाव राहील त्याच नावानं सरळ सरळ हाक मारला जाईल असं नाही, आहे की नाही? त्याच्यामध्ये सगळे शॉर्टकट्स आहे, म्हणून मग शोभाचं काय केलं असेल? सुबे। सुबे इजार जरा चार बोटं कापून टाक घालतीस का? आता बघा बहीण काय म्हणाली, नाही दादा मला केवढा अभ्यास पडला आहे, सांगितलं नाही 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 ते जमणार नाही, माझा अभ्यास आहे, आता कॉलेजची वेळ होईल तू आईला सांग की। शोभाने सांगितलं मला ते जमणार नाही, माझा अभ्यास पडला आहे, मला कॉलेजला जायचं आहे आणि आता हे मी काही करणार नाही, तू काय कर आईला सांग। बस आता बघा बंडू कोणाकडे वळतो? आईकडे। बघा खालच्या चित्रामध्ये दिलं आहे तुम्हाला, आता बघा बंडू काय म्हणतो, आई ए आई इजार जरा चार बोटं कापून टाक घालतीस का? बंडून आईला विचारलं, त्यावर आई बघा उत्तर काय देते, ठेव तिकडं तुझी इजार, ही तर वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात। बघा आता आई वैतागली आहे कामामुळं, आता आई काय म्हणते, तिकडे ठेव तुझी इजार, माझे हात काय झाले आहे, तुकडे झाले आहे, कशामुळं? वैरण, वैरण म्हणजे काय, वैरण म्हणजे काय? गुरांचा चारा, ज्याला आपण काय म्हणतो गवत वगैरे, आहे की नाही, त्याला काय म्हणतात वैरण। गवत वगैरे कापून चारा कापून आणल्यामुळं आईच्या आईचे हात खूप दुखत आहेत असं आईनं सांगितलं आणि आईनं म्हटलं की बा तू आता सध्या तुझी इजार तिकडे ठेव, माझं काही डोकसं खराब करू नकोस। बघ मग काय झालं, आता पुन्हा खाली आलो आपण, आता बघा काय, आता पहिले बंडून कोणाला सांगितलं होतं इजार कापून कमी करण्यासाठी? पत्नीला सांगितलं होतं, बरोबर। आता त्याची पत्नी तुम्हाला या चित्रात दाखवली आहे, बघा काय म्हणते ती स्वतःशीच, सकाळीच इजार दुरुस्त कराय पाहिजे होती, म्हणजे माझ्या नवऱ्यानं जेव्हा सांगितलं, बंडून जेव्हा सांगितलं इजार चार बोटं कापून त्याला टाके घाल म्हणून, तेव्हाच मी काय करायला पाहिजे होतं, ती दुरुस्त करायला पाहिजे होतं। म्हणजे आता त्यांच्या बंडूच्या पत्नीला वाईट वाटलं की आपण सकाळी कामाच्या घाईमध्ये आपल्या नवऱ्याशी फारच याच्यानं बोललो, आवेगात येऊन बोललो, तसं बोलायला पाहिजे नव्हतं, त्यांनी सांगितलेलं काम आपण तेव्हाच करायला पाहिजे होतं असं वाटलं। मग बघा पत्नीनं काय केलं, मग इकडे हा इथे एक आपलं हे सुटलं आहे, बघा आईने इजार एका कोनाड्यात फेकली, आहे ना कोनाळा, बघा कोनाळा हा जो शब्द आहे हा कोनाळा बघा इथं दाखवला आहे, अशा प्रकारचा कोनाळा आपण आता आपल्या शहरातल्या घरांमध्ये हा कोनाळा प्रकार राहिला नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घराला जेव्हा मातीची कुळाची घरं असायची तेव्हा हा अशा प्रकारचा कोनाळा असायचा आणि त्या कोनाळ्यामध्ये खूप साऱ्या वस्तू ठेवल्या जायच्या, आहे की नाही? आता हा कोनाळा प्रकार किंवा हे जे आहे घरात असणारा कोनाळा हा ही पद्धतच बंद झालेली आहे, आता सगळं रॅकचं काम आलेलं आहे, कपाटांचं काम आलेलं आहे की नाही? आता कोनाळा आपल्या नवीन, तुम्हाला तरी कोनाळा तुम्ही पाहिला असेल असं मला वाटत नाही, पण ज्यांनी कोणी पाहिला आहे तर फार चांगली गोष्ट आहे। तर हा कोनाळा असा असतो आणि ह्या आईने काय केलं, बंडूला बंडूची इजार कोनाळ्यात फेकून दिली, परंतु यामुळं काय झालं, बंडूला खूप वाईट वाटलं, हिरमुसला, नाराज झाला तो, हिरमुसणे म्हणजे काय होते, नाराज होणे, बघा हिरमुसणे, नाराज, नाराज झाला तो आणि शेताकडे निघून गेला। तर बंडूची बायको इजारीचे पाय कापते, बघा आता झालं, आता बंडूच्या पत्नीने इथं तिला वाईट वाटलं त्या गोष्टीचं, आहे की नाही? म्हणून मग आता इकडे काय केलं बंडूच्या बायकोनं, ते इजार घेतली चार चार इंच म्हणजे चार बोट माप घेतलं आणि इजार कापून काय केलं, टाके घालून ठेवून दिली। नंतर बघा काय झालं, मग आता बघा बहीण आली कॉलेजमधून, आता बहिणीला बहिणीला काय वाटलं, बहिणीला ती इजार दिसली टेबलावर ठेवून आणि बहीण बघा काय म्हणते, आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये,
बहिणीलाही वाईट वाटलं. अरे सकाळी आपण दादाला साप नकार दिला, सांगितलं की मला खूप अभ्यास आहे, मला कॉलेजात जायचं आहे, मी ते काम करू शकत नाही, तू आईला सांग असं म्हणजे उद्धटपणे माझ्या मोठ्या भावाशी बोलली. पण माझ्या मोठ्या भावामुळं तर मी शिकत आहे, माझा मोठा भाऊ किती कष्ट करतो, तिला या गोष्टीची जाणीव झाली आणि मग बघा काय केलं. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. आता बहिणीनंसुद्धा काय केलं, चार बोटं मोजली, इजार चार बोटं कापली आणि त्याच्यात टाके घालून घेतले, झालं. म्हणजे बहिणीचंही काम संपलं. नंतर बघा आई आली. आता आई आहे, आई जरी मोठ्या आवेशात येऊन रागात येऊन आपल्यावर चिडत असेल, परंतु थोड्या वेळानं ती आपल्याला वात्सल्यानं प्रेमानं काय करते, जवळ घेतेच. आणि आपण तिच्या नजरेसमोर नसलो तरी तिच्या मनाला खंत वाटते की आपण असं करायला नको होतं, आपल्या मुलाला असं बोलायला नको होतं. आणि म्हणून इथे बघा आई आई या नात्याचं पुन्हा इथे तुम्हाला चित्रीकरण करून दाखवलेलं आहे. उगा खेकसले पोरावर, खेकसले म्हणजे काय, रागावले आहे ना, खेकसले रागावले, मोठ्यानं बोलले, उगाच खेकसले पोरावर, एवढा राब राब राबतोय पोरगा. आईलाही वाईट वाटलं की बा सकाळी कामाच्या धांदलीमध्ये आपण विनाकारणच आपल्या पोराला चिडले आणि त्याचं काम म्हणजे न करता त्याची इजार त्या कोणाड्यात फेकून दिली. बघा मग आता आईनं काय केलं, बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. मग आता आईनंसुद्धा चार बोटं मोजली, बस आपलं इजारचे चार बोटं पाय कापले आणि पुन्हा शिलाई मारून टाके घालून हातानं शिलाई करून ठेवून दिली. आता बंडू आला कामावरून, बघा आता बंडूचं काय झालं. बंडू कामावरून आला आणि बघा इजार त्याला पुन्हा घडी करून टेबलवर तशीच दिसली. आपलं काम आपणच केलेलं बरं. आता बंडूला वाटलं की बा आपण आता सगळ्यांनाच कामं आहे, आपल्याला तर काम आहेच, परंतु आता आपलं काम इतरांना सांगण्यापेक्षा म्हणजे पत्नीला आईला बहिणीला सांगण्यापेक्षा सकाळी आपण सांगितलं पण त्यांनी आपापल्या कामाचं भार सांगितल्यामुळं आता काय केलं पाहिजे, आपलं काम आपणच केलं पाहिजे. म्हणून बंडूने सुद्धा काय केलं, चार बोटं मोजली, इजार कापली आणि टाके घातले. आणि बघा मग इकडे काय झालं. अरे च्या काय झालं, अरे बरमोडा झाला आहे ना, असा घालतो आपण बरमोडा. आता आता ही फॅशन आली आहे की नाही, परंतु खेड्यामध्ये मात्र बरमोडा हा विषय आता रूढ झाला. परंतु याच्या आधी म्हणजे 10-15 वर्षाच्या आधी जेव्हा तुम्ही फार लहान होते किंवा हो तुमचा जन्मच व्हायचा असेल तेव्हा मात्र हा विषय नव्हता. मग असा फक्त कोण घालायचा, दादा कोंडके हा कलाकार असे पॅन्ट घालून पिक्चर काढायचा. म्हणजे तेव्हा दादा कोंडके हा बरमोडा घालून पिक्चर काढायचा आणि आता मात्र आपण सारे सर्रास बरमोडा घालून फिरतो आहे की नाही. तर बघा मग आता अरे च्या काय झालं. बघा मग सगळे त्याची आई बहीण पत्नी तिथे जमा झाले, सगळे आश्चर्याने पाहतात, सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. मग आता पत्नी म्हणाली, मी इजार चार बोटं कापली. बहीण म्हणाली, मी पण. अगं बया मी पण इजार चार बोटं कापली, आई म्हणाली. आणि अनं मी पण कापली, झालं. चौघांनी चार चार बोटं म्हणजे 16 बोटं इजार कापली आणि फुल पॅन्टचा फुल पायजामाचा काय केला, हाफ पायजामा म्हणजे बरमोडा करून ठेवला. चौघेही खळखळून हसतात. मित्रांनो अशा प्रकारे हे खेड्यातलं ग्रामीण चित्र आणि शेतकऱ्याचं कुटुंब याचं तुम्हाला इथे दर्शन घडवलेलं आहे. फार सुंदर आणि गमतीदार पाठ आहे. परंतु यातून आपल्याला फक्त गंमतच घ्यायची आहे का, नाही तर यातून सगळे नाते आणि त्यांचे कर्तव्य जबाबदाऱ्या हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्याच्या पाठामध्ये काय करूया, स्वाध्याय घेऊया. स्वाध्याय घेताना मग आपण चर्चा करूया, ठीक आहे. तर आज इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू एका वेगळ्या म्हणजे स्वाध्याय हा विषय घेऊन आणि या पाठावरचा स्वाध्याय आपण उद्याला सोडवून घेऊ. हॅव अ नाईस डे. कारण सांगा.